नाशिक महानगरपालिकेच्या क्षेत्रात नगरसेवक म्हणून काम करताना जनतेशी कायम संपर्क ठेवणं हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते. मात्र हा संपर्क कायम ठेवणे, नागरिकांच्या सुखदुःखाच्या वेळी त्यांच्या सोबत असणे, त्यांच्या अडीअडचणी समजावून घेणे, शक्य असल्यास त्या लगेच सोडवणे हे कौशल्य बोटावर मोजणे इतक्या लोकप्रतिनिधींच्या अंगी असतं. म्हणूनच ही किमया साधली आहे प्रभाग 15 च्या नगरसेविका लोकप्रतिनिधी अर्चना थोरात आणि त्यांचे पती चंद्रकांत थोरात यांनी. याच उद्देशानं श्री समर्थ मित्र मंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाने नगरसेविका अर्चना थोरात आणि चंद्रकांत थोरात यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचं लोकार्पण नाशिक मध्यचे आमदार देवेनी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी उपमहापौर प्रथमेश गीते, पूर्व प्रभाग सभापती सुमन भालेराव, प्राध्यापक सुहास फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, अशोक सोंजे, मामाजी तांबे, मधुकर भालेराव, अशोक सातभाई, जानमाळी काका, नाना शिलेदार, सुनील खोडे, शैलेश जुन्नरे, नितीन साळवे, मिलिंद भालेराव, चंद्रकांत थोरात, जय माळी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व सणवारांची इत्यंभूत माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आली आहे. तसेच झाडे लावा झाडे जगवा हा सामाजिक संदेशही या दिनदर्शिकेत थोरात दाम्पत्यानं आवर्जून नागरिकांना दिलाय. आयोग श्री समर्थ मित्र मंडळाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नगरसेविका अर्चना थोरात यांनी दिनदर्शिका लोकार्पण कार्यक्रमाचं उद्दिष्ट सांगून प्रभागात आमदार निधीतून विविध विकास कामांसाठी पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलंय. कारण कार्यक्रमाचं स्वरूप फार मोठं असतं, मला छोटे कार्यक्रम करायला आवडत नाही, पण तरी साहेबांच्या हट्टापोटी आम्ही हा कार्यक्रम इथे घेतला. समाजात काम करत असताना एक मला माझ्या कुटुंबाकडनं फार मोठं मार्गदर्शन आहे. माझं कुटुंबच एक शेतकरी जरी असलं तरी कुटुंबाकडनं फार मोठं एक ठेवा मी घेतलेला आहे की राजकारण तर हे करायचं नंतरचा भाग झाला, पण कुटुंबापासून काही गोष्टी उपजत असल्यामुळे माझ्याकडे प्रत्येक कुटुंबात आता इथे बसलेले सगळे माझे मार्गदर्शक आहे आणि सगळ्यांबरोबर माझे एकदम कौटुंबिक संबंध झालेले आहेत. आई सगळे ज्येष्ठ नागरिक वेळेवर मला फोन करून मार्गदर्शनही करतात आणि काही अडचणी असल्या प्रभागात त्याही सांगत असतात. प्रभागात बरेच काम आहे, पण आता जो आपला पुढचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी मला माझं भाषण नाही करायचं, पण माझं एक इथे सगळे जमले आणि आमच्या एका आमंत्रणावर इथे सगळे हजर झाले याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. तर या उपक्रमाला नाशिक मध्यचे आमदार देवी आणि फरांदे यांनी शुभेच्छा देऊन प्रभाग क्रमांक 15 मध्ये अर्चना थोरात यांच्यासह अन्य दोन नगरसेवक विकास कामे करण्यात नाशिक महानगरपालिकेत अग्रसर असल्याचं मत व्यक्त केलं. या भागातले आमचे धडाडीचे नगरसेविका अर्चना थोरात, चंद्रकांत थोरात सातत्याने हे कॅलेंडर ते आपल्याला नागरिकांना उपलब्ध करून देत असतात. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की नगरसेवक निवडून जातो त्याचा नंबरही माहीत नसतो, पण तो कॅलेंडर घरात असला आणि त्याचा फोटो समोर असला की आपल्या लक्षात येतं की आपल्याला कुठल्या अडचणी आल्या की तातडीने आपण नगरसेवकांना फोन करतो आणि ह्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून रोज आपल्याला आपल्या नगरसेवकांच्या घरामध्ये दर्शन देखील होतं. त्याचं खूप वेळा काही लोक सांगतात की ते आम्हाला नगरसेवकच माहित नाही असे सांगणारे भेटतात. म्हणलं म्हणजे तुम्ही मतदान केलं नाही? नाही, असे जेव्हा सांगतात तेव्हा त्यांनी मतदान केलेलं ठीक आहे, माझी दुरुस्ती करते. मतदान केलेलं असतं पण त्यांनी नगरसेवक पाहिलेला नसतो. ठीक आहे, आमच्या ज्येष्ठ नागरिक मतदानाला नेहमी जातात, परंतु हा सर्वच नगरसेवकांच्या माध्यमातून खूप चांगले उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात, विविध कार्यक्रम राबवले जातात आणि एक सामाजिक बांधिलकी या नाटाने ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेला आहे त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवत म्हणजे प्रभागातील कामं तर करणं असू द्या, जनता हुशार आहे. कोणी काही जरी केलं तर कोणाला निवडून द्यायचं हे सरकार जनतेच्या हातामध्ये असतं. आम्ही तेच त्यांना सांगितलं की तुम्ही जनतेचं हित लक्षात ठेवा. तेही विधेयक आता मंजूर झालेलं आहे नव्याने. मी अर्चनाताईंना त्यांच्या ह्या उपक्रमाबद्दल खूप मनापासून शुभेच्छा देते की दरवर्षी तुम्ही एक मी जेव्हा नगरसेविका असताना मी माझ्या प्रभागामध्ये आता विधानसभेचा मतदारसंघ खूप मोठा आहे, 3.5 लाख मतदार आहे, एवढं मला शक्य होऊ शकत नाही. आमचे नगरसेवक सगळे हा चांगला उपक्रम राबवतात, दरवर्षी राबवतात, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते. दिनदर्शिका लोकार्पण कार्यक्रमाचं औचित्य साधून प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मिसळ पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं. लाल मसाल्याची तरीदार मिसळ आणि गरमागरम जिलेबीचा आस्वाद उपस्थित मान्यवरांसह ज्येष्ठ नागरिकांनी घेतला.
या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत नगरसेविका अर्चना थोरात, चंद्रकांत थोरात, मिलिंद भालेराव आणि जय माळी यांनी केलं. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.